जे काल काही जे कांड झालं जळीतचं, लक्ष्मी दिनेश राऊत यांचं, त्याच्यामध्ये माझा कुठलाही संबंध नाही. का की माझा आणि तिचं काही आमच्या घराशेजारी राहायची ती, त्याच्यामध्ये घराशेजारी असल्यामुळं माझ्या आई वडिलांनी तिला मदत करत गेले. एक दोन वेळा मदत केली, ताकी तिचा नवरा वारलेला होता त्यामुळं मदत केली. त्याच्यामध्ये ती मला लग्नासाठी हे करायला लागली, मला टॉर्चर करायला लागली लग्नासाठी. तर मी तिला बोललो की मी तुझ्यासोबत लग्न करू शकत नाही, ऑलरेडी तुला 3 मुलं आहे, माझ्या घरच्यांना पण हे मान्य होणार नाही. मी तिला भरपूर वेळा ते सांगायचा प्रयत्न केला, तिने ते ऐकतलंच नाही. मी तिला समजून सांगत गेलो की मी तुझ्यासोबत लग्न करू शकत नाही, माझ्या आईबापाला बी ते मान्य होणार नाही. तर ती मला अनेक गोष्टीने टॉर्चर करत गेली. आणि त्यानंतर जे काल हे जळीतचं झालं, तिने मला बस स्टॉप बोलवलं. मी तिथं गेल्यानंतर ती स्वतःहून पेट्रोल घेऊन आली. तर ती मला तिथं हेच बोलली, तू माझ्यासोबत करणार का नाही करणार. मी तिला बोललो, हात जोडून विनंती केली मी तिला, मी तुझ्यासोबत करू शकत नाही, तू मला टॉर्चर करू नको. तू मला 3 महिन्यापासून ते टॉर्चर करते, मला आत्तापर्यंत करू नको. तू माझी ती गोष्ट ऐकलीच नाही. तर मग ती काय बोलली, बरं ठीक आहे तू जा म्हणे. मग मी बोललो ठीक आहे येतो. मी आणि माझा मित्र आम्ही दोघंजणं चाललो होतो. तर तिने स्वतःहून ते पेट्रोल ओतून घेतलं आणि स्वतःहून पेटून घेतलं. तर पेटल्यानंतर आम्ही बघितलं, ती गागली थोडी, आम्ही बघितलं तर आम्ही पळत गेलो. आम्ही हिजवायचा प्रयत्न केला, पूर्णपणे हिजवलं तिला. तर मग ते बघितल्यानंतर मी थोडा घाबरल्या गेलो आणि साईडला निघून गेलो. तर मीडियावाल्यांनी ह्या काही गोष्टी माझ्या घरच्या किंवा कुटुंबाला तरास नाही व्हावा अशी नम्र विनंती घ्यावं. माझी कुठलीही चूक नाही आहे त्याच्यात.